या शिवरत्नाच्या वरती जो कोणी बोट उगारेल, या शिवरत्नावरच्या वरती जर कोणी काय अपशब्द वापरला तर त्याला काय शिक्षा होते हे येणाऱ्या 4 जूनला बघा. एक पठ्ठ्या म्हणला शिवरत्नाची पायरी चढणार नाही, त्याला अक्कलच नाही. कारण ह्या शिवरत्नांनी 11-11 खासदार निवडून दिलेले आहेत, ह्या शिवरत्नांनी अनेक आमदार निवडून दिलेले आहेत. ज्याच्या प्रचाराचा नारळ या शिवरत्नावरती फुटतो तो विजय होतो आणि इतरत्र फुटतो तो नाशका होतो ह्या बिचाऱ्याला माहितीच नाही. आदरणीय दादासाहेब, आदरणीय दादासाहेब, या ठिकाणी आपण कमळाबाईची ओटी भरली गेल्या 5 वर्षात. गेल्या 5 वर्षात या अकलूजनं आणि माळशिरस तालुक्यानं, सोलापूर जिल्ह्यानं आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वाखाली कमळाबाईची ओटी भरली. ओटी भरल्यानंतर आपल्या माय भगिनी काय करतात, भरलेल्या ओटीतले 4 तांदूळ माघारी ताटामध्ये टाकतात. या शिवरत्नानं खासदारकीची ओटी भरली, आमदारकीची ओटी भरली, जिल्हा परिषद सदस्याची, अनेक संस्थांची ओटी भरली, अनेक ठिकाणी कार्यक्रम घडून ओटी भरली. माघारी तांदूळ बाळदादासाहेब टाकले, काय केले, रणजित दादासाहेबाला विधान परिषदेची आमदारकी दिली, म्हणजे माघारी 4 तांदूळ टाकले. आणि हे टाकलेले तांदूळ सुद्धा जर कोणी म्हणत असेल राजीनामा देऊन माघारी टाका तर ह्यांच्या हिंदुत्वाची कुठं निजली हे बघावं लागेल. एवढं जर कळत नसेल, ताटात माघारी टाकलेले ओटी भरली हो, 4 तांदूळ माघारी टाकले विधान परिषदेच्या आमदारकीच्या रूपानं आणि ते माघारी मागतायत. सोलापूर जिल्हा परिषद आणून दिली बाळदादासाहेब. एवढं सगळं करून सुद्धा जर या कमळाबाईला आपली चाल सुटत असेल तर आता ह्या कमळाबाईला सोडायची वेळ आली, म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी यायची वेळ आली. कालच आम्ही राजीनामा दिलाय आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये, सगळे पवार साहेबांच्याच पक्षातले हो, काही कारणाने बाजूला गेलो होतो, माहेरी आल्यासारखं वाटतंय. आम्ही सगळेजण प्रचंड खुश आहोत. कुणी चाणक्य असतील, कुणी चाणक्य असतील, अंदाज सांगितले असतील, एकच चाणक्य आहेत बाळदादा. आज येणाऱ्या 7 तारखेला एवढं मतदान होईल आणि 4 जूनला असा मताधिक्याचा आकडा मोठा येईल की आपण सगळेजण थक्क व्हाल. शरद पवार साहेब क्या चीज आहे, विजय दादासाहेब क्या चीज आहे, हे आपल्या सगळ्याला 4 जूनला या महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय आणि वीरप्पनला पण दाखवून द्यायचंय. एवढ्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.